तलासरी तालुक्यातील हे संभा गाव या गावातील रेशन दुकान क्रमांक 1 मधून अनेक कुटुंबांना कार्ड असूनही स्वस्त धान्य आणि केरोसिन मिळत नाही। सदर दुकानदार महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केवळ 2 ते 3 दिवस दुकान सुरू ठेवतो। गावकऱ्यांनी याबाबत तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारही केली, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही। आम्हाला अनेक वर्षापासून 8-9 वर्षापासून रेशनिंगच्या यादीमध्ये नाव असून काही गाव ग्रामस्थांना रेशनिंग आणि रोकेल यासापासून धान्यापासून वंचित ठेवलेलं आहे। आम्ही दुकानात जाऊ तर आम्हाला सांगे का आधार कार्ड दे ना फोटो दे, आता मिळेल मिळेल ते सांगे पण देत नाही। चौकशी करून देखील ते सांगतात की तुम्ही त्या तलासरी कार्यालयात जाती करून घ्या। कार्डामध्ये टाकून मागतो तसं नाही देत ना, माझं अलग कार्ड पण नाही बनवतात, काय बनवून देतो असं म्हणतात पण नाही मला देत। माझे मुलं 3 आहे, माझी मुलगी 12 वर्षात झाली, माझा पण नाही नाव आहे, मला कार्डाच पाहिजे तर मी म्हणतो ते का बनवून देतो असं म्हणतो पण नाही देतात। रेशनिंगचा हा काळा बाजार उघडकीस आणण्यासाठी या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली। आमची टीम संभा गावात पोहोचली। गावातील लोकसंख्या जवळपास 4,500 घरात असून त्या गावात रेशनिंगची 4 दुकानं आहेत। यातील अजित देशमा पाटकर ह्या रास्त भाव धान्य दुकानदारानं 103 कुटुंबाचं नवीन रेशन कार्ड बनवून दिलंय। त्यावर सरकारकडून नियमित रेशनिंगचा पुरवठाही होतोय, मात्र संबंधित कुटुंबांना रेशनिंग मिळत नसल्याचा आरोप येथील गावकऱ्यांकडून करण्यात येतोय। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आमच्या टीमनं दुकानाला भेट दिली, पाटकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला, मात्र झी हेल्पलाईनची टीम आल्याचं कळताच ते घरातून पळून गेले। अखेर झी हेल्पलाईनच्या टीमनं तहसीलदारांचं कार्यालय गाठलं। तहसीलदार उपस्थित नसल्यानं नायब तहसीलदारांची भेटही घेतली आणि रेशन घोटाळ्याची त्यांना माहिती दिली। या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून तसा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी उमेश बिरारी यांच्याकडे पाठवला असल्याचं तलासरीच्या नायब तहसीलदार यांनी सांगितलं। तहसीलदार सांगे साहेब स्वतः जाऊन त्या दुकानाची चौकशी केलेली आहे आणि त्यांच्यावर कारवाईसाठी रिपोर्टसाठी जे प्रकरण आम्ही DSO साहेबांना पालघरला पाठवण्यात आले आहे, पुढची कारवाई त्यांच्याकडे प्रलंबित आहे। रेशन घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाल्यानं ह्यातील घोटाळेबाज आणि त्यांना मदत करणाऱ्यांवर लवकरच कारवाई होईल अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही आणि जोपर्यंत ह्या घोटाळेबाजांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन ह्याचा पाठपुरावा करतच राहील, कारण सवाल गोरगरिबांच्या हक्काचा आहे। हर्षद पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पालघर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।